नमस्कार मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचे जे भाग आहेत म्हणजे 25 भाग भारतीय राज्यघटनेमध्ये आहेत ते भाग पाहणार आहोत. तर ह्याच्यामध्ये 22 क्रमांकापर्यंत भाग आहेत, त्याच्यामध्ये उपभाग काही पडलेले आहेत. म्हणजे नवीन घटनादुरुस्तीने 4 भागांची निर्मिती करण्यात आलेली आहे, ते 4 भाग एक्स्ट्रा दिलेले आहेत त्याच्यामध्ये. तर सुरू करूया आपण. भाग 1 कशाशी संबंधित आहे, तर संघ व त्याचे जे क्षेत्र आहे त्याच्याशी संबंधित आहे. त्याचे कलम किती ते कितीपर्यंत आहेत, तर कलम 1 ते 4 पर्यंतचे कलम आहेत त्याच्यामध्ये. मग कोणते राज्य वगैरे त्याची सर्व लिस्ट दिलेली आहे. तर भाग 2 मध्ये नागरिकत्व, ह्याच्यामध्ये कलम 5 ते 11 पर्यंत नागरिकत्व दिलेलं आहे याच्यामध्ये. तर आत्ता ह्याच्याशी संबंधित घटनासुद्धा घडलेल्या आहेत. तर नागरिकत्व खूप भाग महत्त्वाचा आहे, ह्याच्याशी संबंधित वाचन चांगले करून घ्यावे म्हणजे एक्झाममध्ये फायदा होईल तुम्हाला. तर भाग 3 मूलभूत हक्क, ह्याच्यामध्ये कलम 12 ते 35 पर्यंत मूलभूत हक्क दिलेले आहेत आपले. तर भाग 4 मध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे जे दिलेले आहेत ते कलम 36 ते 51 पर्यंत, एवढ्यापर्यंत म्हणजे राज्य धोरणं दिलेले आहेत त्याच्यामध्ये मार्गदर्शक तत्वे. तर भाग 4 ए तर मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. हे 42व्या घटनादुरुस्तीनुसार ह्याच्यामध्ये ह्याचा समावेश करण्यात आला होता. ह्याच्यामध्ये कलम 51 ए हा एकच कलम आहे, 11 त्याच्यामध्ये हे दिलेले आहेत, कर्तव्य दिलेले आहेत आपल्याला. तर त्यातलं जे 11वं कर्तव्य आहे ते 86व्या घटनादुरुस्तीने त्यामध्ये टाकण्यात आलेलं आहे. तर भाग 5 आहे जे संघ सरकार म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाशी संबंधित आहे. तर कलम 52 ते 151 पर्यंत ह्याच्याशी संबंधित कलम आहेत. तर भाग 6 मध्ये राज्य सरकार, राज्य सरकारचे जे ह्याच्यामध्ये राज्य सरकारशी संबंधित कलम आहेत. तर कलम 151 सॉरी 152 ते 237 पर्यंत याच्यामध्ये कलम दिलेले आहेत. तर भाग 7 मध्ये पहिल्या अनुसूचीतील भाग B मधील राज्य वगळले आहेत. म्हणजे पहिल्यांदा राज्यघटना तयार झाली त्यावेळेस 4 भाग तयार करण्यात आले होते, ABCD. तर त्याच्यामध्ये जे बी भाग वगळला त्याच्याशी संबंधित कलम आहे 238. तर भाग 8 मध्ये संघराज्य प्रदेशाशी संबंधित कलम आहे. तर ते कलम कोणते आहेत, तर 239 ते 242 पर्यंत याच्यामध्ये कलम दिलेले आहेत. तर भाग 9 मध्ये पंचायत राज संबंधीशी कलमे आहेत. तर त्याच्यामध्ये 243 ते 243 O पर्यंत ह्याच्यामध्ये कलम दिलेले आहेत. हा तर हे जे पंचायत राज समिती तयार करण्यात आलं होतं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, तर 73व्या घटनादुरुस्तीनुसार हे तयार करण्यात आले होते. तर भाग 9 ए नगरपालिका, कलम 243 P ते 243 ZG पर्यंत याच्यामध्ये कलम आहेत. तर ह्याच्यामध्ये एवढे कलम आहेत आणि ह्याची 74व्या घटनादुरुस्तीनुसार ह्या कलम भागाचा समावेश करण्यात आला होता. तर भाग 9 बी ह्याच्यामध्ये सहकारी संस्था हे दिलेले आहेत. तर कलम 243 ZH ते 243 ZT पर्यंत याच्यामध्ये कलम आहेत, ह्याचा समावेश 97व्या घटनादुरुस्तीनुसार ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तर भाग 10 अनुसूची आणि आदिवासी जे क्षेत्र आहेत ह्याच्याशी संबंधित आहे. कलम 244 ते 244 A ह्याच्यामध्ये ह्याचा समावेश केलेला आहे. तर भाग 11 मध्ये केंद्र व राज्य यांचे संबंध दिलेले आहेत, 243 ते 263 पर्यंत याच्यामध्ये कलम दिलेले आहेत. भाग 12 मध्ये वित्त, मालमत्ता, करारनामे व खटले याच्याशी संबंधित आहे, ह्याचे कलमे 264 ते 300 A दरम्यानचे कलमे आहेत. तर भाग 13 मध्ये व्यापार, वाणिज्य आणि भारतीय क्षेत्रातील व्यवहार ह्याच्याशी संबंधित आहेत, ह्याच्यामध्ये 301 ते 307 एवढे ह्याच्यामध्ये कलम दिलेले आहेत. तर भाग 14 मध्ये केंद्र व राज्यातील सेवा म्हणजे ह्याच्यामध्ये कलम आहेत 308 ते 323 पर्यंत ह्याच्यामध्ये हे दिलेले आहेत, कलम दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये UPSC वगैरे याचा समावेश ह्याच्यामध्ये होतो. तर भाग 14 A मध्ये न्यायाधिकरणे दिलेले आहेत, त्याच्यामध्ये कलम 323 सॉरी 323 A ते 323 B कलम दिलेले आहेत. भाग 15 ह्याच्यामध्ये निवडणूक आयोगाशी संबंधित आहेत, तर कलम 324 ते 329 A इथपर्यंत त्याचे कलम दिलेले आहेत. तर भाग 16 काही व जे वर्ग आहेत ते विशेष तरतुदी केलेले आहेत काही भागांसाठी. तर त्यामध्ये म्हणजे काही वर्गांसाठी म्हणजे जातींसाठी वगैरेच्यामध्ये तरतुदी केलेल्या आहेत. तर कलम 330 ते 342 पर्यंत त्याच्यामध्ये कलमे आहेत. तर भाग 17 मध्ये कार्यालयीन भाषांचा समावेश आहे, तर कलम 343 ते 351 ह्याच्याशी संबंधित कलमे आहेत. तर भाग 18 मध्ये आणीबाणीविषयक तरतुदी दिलेल्या आहेत, ह्याच्यामध्ये कलम 352 ते 360 एवढ्याशी दरम्यान ह्याच्यामध्ये कलमे दिलेले आहेत. तर भाग 19 इतर म्हणजे ह्याच्यामध्ये कलम 361 ते 367 पर्यंत ह्याच्यामध्ये कलमे दिलेले आहेत. तर भाग 20 घटनादुरुस्ती ह्याच्यामध्ये कलम 368
ह्याच्यामध्ये घटना दुरुस्ती समावेश केलेला आहे, तर ह्याच्यानुसार घटना दुरुस्ती केल्या जातात ह्या कलमानुसार. तर हे भाग 20 मध्ये आहे, ह्याच्याशी संबंधित खूप वेळेस प्रश्न पण विचारला गेलेला आहे. तर भाग 21 तात्पुरत्या संक्रमणीय विशेष तरतुदी ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर कलम 369 ते 392 पर्यंत ह्याच्यामध्ये कलमे आहेत. तर भाग 22 तर लघु शीर्षक लागू होणे सॉरी, तर हिंदीतील अधिकृत घटना व रद्द करणे ह्याच्याशी संबंधित आहे. तर कलम 393 ते 395 ह्याच्याशी संबंधित एवढे कलम दिलेले आहेत. तर अशा प्रकारे मी व्हिडिओमध्ये सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तर माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, आणि असंच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.